आयुर्वेदिक प्रॉडक्ट बनवते असे 16 ते 17 प्रकारचे कंपनीला अवॉर्ड मिळालेले आणि आयुर्वेदिक आहे त्याचा पहिलाच पुरावा म्हणजे हे WHO सर्टिफिकेट आपल्या कंपनीला 2009 मध्येच मिळालेले नंतर त्यानंतर हलाल सर्टिफिकेट 2018 मिळाले बाकी मग आपल्याला 8 ते 9 वेगवेगळे सर्टिफिकेट आहेत GMP GPP ISO असे बरेच सर्टिफिकेट आहेत तर ह्या सर्टिफिकेटचा तर पुरावा आहेच आणि सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे वापर केलेल्यांचे जे तोंडून येणारे रिझल्ट त्याच्यामुळे बेस्ट ह्याच्यात प्रचार प्रसार झालेला आहे त्याच्यामुळे हे पूर्णपणे काम आता सोपं झालेलं आहे तर प्रॉडक्ट काय आहे पहिलाच प्रॉडक्ट दिसतोय अलोवेरा तर कॅटेगरी जर थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या कंपनीने 5 कॅटेगरी बनवलेत ह्या सर्व प्रॉडक्टच्या की पहिलं पर्सनल केअर होम केअर हेल्थ केअर ऍग्रीकल्चर आणि व्हिटरनरी आता 5 कॅटेगरीची आपल्याला बघितलं तर घराघराची गरज आहे आणि त्यातल्या 2 कॅटेगरी पर्सनल केअर होम केअर ह्या स्वतः एकदा जरी खाल्लं तर आपल्याला प्रॉडक्ट लक्षात येणार आहे की हळदी पावडर वापरली क्वालिटी लक्षात येणार आहे खाण्याचं तेल वापरलं क्वालिटी लक्षात येणार आहे तर त्या स्वतः वापरून बघायचे आणि तिसरं महत्वाचं काम आहे त्या कंपनीचं म्हणजे हेल्थ प्रॉडक्ट की ज्याची थोडीशी आपण माहिती घेतली तरच आपण खाऊ शकतो किंवा तरच आपलं पहिलं काम सक्सेसफुली होणार आहे की हेल्थ कशी चांगली राहणार बाकी तर आपण कुठल्या ना कुठल्या कंपनीचं आणून खातोय तर त्यांनी हेल्थ चांगली व्हायच्याऐवजी बिघडते तेल आपल्याला डॉक्टरला वेळोवेळी सांगायला लागते की कमी खावा वाढणं किंवा चांगल्या क्वालिटीचं खा तर हे होत आहे खाण्यापिण्यातून आणि आपली कंपनी सांगते तुम्ही हेल्थ प्रॉडक्टची थोडी माहिती घेऊन जर खाल्लं तर तुमची पहिली स्वतःची हेल्थ चांगली होणार आहे तर आज आपण हेल्थ प्रॉडक्ट बद्दलच थोडीशी माहिती घेऊयात हा पहिलाच प्रॉडक्ट आहे तो म्हणजे अलोवेरा ज्यूस तर हा अलोवेरा ज्यूस जो आहे तो क्लिनिंगचं काम करतो म्हणजे प्रत्येक आयुर्वेदाचं म्हणणं असतं की कुठलाही कोर्स करताना तुम्हाला पहिलं पोटाची साफसफाई होणं गरजेचं आहे कारण की पोट साफ तर 80% बिमारी तिथेच मार तर 80% बिमारी पोटापासून जर सुरू होते तर पहिला 21 दिवसाचा आपला कोर्स असतो क्लिनिंगचा क्लिनिंगमध्ये आपले येतात प्रॉडक्ट अलोवेरा येतो गोमूत्र येतं किंवा तुलसी येते तर हे प्रॉडक्ट डेली 21 दिवस वापरल्यानंतर तुमची पूर्णपणे बॉडी डिटॉक्सिफिकेशन होतं पूर्ण त्यातलं विषारी पदार्थ बाहेर निघतात तिथून पुढे तुम्ही शरीराला जे काही द्याल सप्लिमेंटरी जसं की कॅल्शियम कमी कॅल्शियम देऊ शकता आयन कमी आयनच्या गोळ्या देऊ शकता किंवा बाकी मल्टीव्हिटॅमिन्स कमी तर आपल्या मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या तर ह्या जर अशाच खाल्ल्या तर त्याचा जो रिझल्ट आहे त्यापेक्षा क्लिनिंग झाल्यानंतर जर खाल्ल्या तर तो 100% रिझल्ट बॉडीला पूर्णपणे त्याचा उपयोग होतो ह्या पद्धतीने आपल्याकडे जे औषध आहे ते क्लिनिंग पासून ते पूर्णपणे बरा होण्यापर्यंत मेडिसिन आहे जर आजार असेल तर 90 दिवसांचे कोर्स आहे आणि जर आजार नसेल तर फक्त निरोगी राहण्यासाठी आपले हे प्रॉडक्ट क्लिनिंगचे वापरायचे की जेणेकरून आजार आपल्यापर्यंत येणारच नाहीये तर अशा पद्धतीने हा अलोवेरा क्लिनिंगचं काम करतो म्हणजे क्लिनिंग तरी का गरजेचं आहे की शरीराच्या आतून आंघोळ करण्याचं काम करतो अलोवेरा जसं आपल्याला माहिती आहे आपण दररोज कुठल्या ना कुठल्या ब्रँडचा साबण लावून बाहेरून आंघोळ करतो पण जर एखाद्याचं पोटच साफ होत नसेल तर त्याला फ्रेश वाटतं का पण 3 दिवसांनी जर पोट साफ झालं ना आंघोळ नसेल केली तरी त्या दिवशी तो म्हणणार आज एकदम फ्रेश वाटते तर रिझन काय की शरीराला खरी गरज आहे ती म्हणजे पोट साफ होण्याची किंवा आतून आतड्यांची साफसफाई होण्याची तर या आतड्यांमध्ये घाण सुद्धा काय असते तर बिस्किट वगैरे जे मैद्याचे पदार्थ डॉक्टर आपल्याला सांगतात की खाऊ नका कारण मैद्याचे पदार्थ बिस्किट बघा आपण जर एक उदाहरण बघितलं तर खाल्ल्यानंतर बराच वेळ तोंडात राहतं चिकटून राहतं मग आपण पाणी पितो फक्त नॉर्मल पण ब्रश केल्याशिवाय ते निघत नाही मग चूळ भरणं ब्रश करणं हे काम आपण फक्त तोंडापुरतं करतो पण तेच जर बिस्किट इथून खाली पण गेलेले आतड्यांना चिकटत चिकटत गेलेले मग आतड्यांची साफसफाई करायला आपण कुठला ब्रश वापरतो डॉक्टरांना विचारलं तर ते फक्त सांगतात पाणी जास्त प्या पण तेही आपल्याला लक्षातही राहत नाही की आपण किती पिलं आणि किती प्यायला पाहिजे ते इकडे आपलं लक्ष जात नाही तर ह्याच्यासाठी ब्रशचं काम करतो हा आपला अलोवेरा कारण अलोवेराच्या सुद्धा 200 पेक्षा जास्त प्रजाती आहेत आणि त्यातल्या सगळ्याच औषधी आहेत असं नाही तर 4 प्रकारच्या त्यातल्या मेडिसिनल गुण जास्तीत जास्त आहे त्याच्यात आणि आपल्या कंपनीने त्यातूनच एक निवडलेली बार्बेंडिसिस मिलर नाव